नमस्कार. हो एम ए शेतकरी समूहाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे हा प्लॉट नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील औरंगपूर ह्या गावात आहे. आपले शेतकरी मित्र आहेत, त्या प्लॉटवरती आपण आज व्हिजिट द्यायला आलो. तर तुम्हाला प्राथमिक दिसतच असेल ही 5 फुटी सरीतील अंतर आहे आणि टिपरी लागण आहे. ही व्हरायटी आहे VSI 8005 आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की हरभऱ्याचं आंतरपीक घेतलंय. तर मित्रांनो, आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी शेतकरी असतात ते आंतरपीक टाळतात, म्हणजे ऊसामध्ये कुठलंही आंतरपीक घेतलं जात नाही. आणि इकडं जर बघितलं तर ऊसामध्ये आंतरपीक घेण्याचा कल थोडासा जास्त दिसतोय. तर आंतरपीक घेतल्यामुळे बरेचसे तोटे होतात ते शेतकऱ्यांना बऱ्याच इतक्या माहीत नाहीत की आंतरपिकामुळे तुमच्या येणाऱ्या फुटव्यावरती ज्यावेळी सूर्यप्रकाश झाकला जातो ऊसाच्या फुटव्यांच्या अवस्थेमध्ये जर सरीमध्ये सावली पडली तर फुटवे यायला उशीर होतो, म्हणजे ऊसाची आपली भरणी लांबली जाते आणि त्या तुलनेत आपल्याला मिळणारी पेऱ्यांची संख्या कमी मिळते. त्यामुळे एकूणच याचा तोटा काय होतो तर एकूण निघणाऱ्या फायनल जे हार्वेस्टिंग करतो त्यावेळी निघणारा यील्ड आहे तर तिथं परिणाम आपल्याला दिसून येतो. एकरी 5 ते 10 टनापर्यंत आपण याचं नुकसान होऊ शकतं. आज 10 टनाचा हिशोब केला जरी 2-2.5 हजार रुपये जर रेट पकडला तरी 20-25 हजाराचं नुकसान होतं. आणि तेच तुम्ही 7-8 क्विंटल हरभऱ्यासाठी हे नुकसान आपण करून घेतो. शेतामध्ये पीक फेरपालट करण्यासाठी हरभऱ्याचा बेवड चांगला का तर अतिशय चांगला, पण तो प्लेन जमिनीमध्ये घेतलेला चांगला. ऊसामध्ये घेणं शक्यतो टाळा आणि जर घ्यायचंच असेल रुंद सरी असेल आणि त्या हरभऱ्याचा जो पीक आहे त्याचं डिस्टर्बन्स त्या आपल्या ऊसाला झाला नाही पाहिजे अशा पद्धतीची परिस्थिती असेल तरच घेतलेलं चांगलं, नाहीतर शक्यतो टाळायला चांगलं. आता पाठीमागं आपल्याला दिसेल प्लॉट, तर ह्या प्लॉटमध्ये आपल्या किटचा वापर झालेला आहे. तर 2 ड्रेंचिंग झालेले आहेत या परिसरामध्ये 8005 आणि 265 या वाहनाचं जास्त लागवड केली जाते. तर मित्रांनो, इकडे जे असणारं बियाणं आहे ते जवळपास पिढ्यानपिढ्या वापरणार तेच आहे. टिश्यू कल्चर कन्सेप्ट लोकांना इथल्या बऱ्याच माहिती नाही आणि रोगाचे डिसीज पण जे काय आहेत ते पण बऱ्याच लोकांना माहीत नाही. आता दाखवणार आहे तुम्हाला मी समोर आहे जरा. या प्लॉटमध्ये कानी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तर आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा कानी रोगाचा प्रादुर्भाव अगदी जुन्या व्हरायटीमध्ये म्हणजे 740 मध्ये जास्त प्रमाणात दिसून यायचा. तर आता तो हा 8005 मध्ये सुद्धा या भागामध्ये दिसून येतोय. तर यासाठी नियंत्रणाचे उपाय म्हणून हे पहिले रोगग्रस्त किंवा क्षतिग्रस्त गड्डे आहेत ते जमिनीतून काढून शेताच्या बाहेर काढून ते मुजवून टाकावे आणि उर्वरित प्लॉटवरती शिफारसीत बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्याच्यामध्ये तुम्हाला COC फवारणी 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊ शकता. त्याच्यातून पण तुम्हाला बऱ्यापैकी याचा कंट्रोल मिळू शकतो. परंतु क्षतिग्रस्त गड्डे हे कंपल्सरी शेताच्या बाहेर काढून गाडणं हेच चांगला उपाय आहे. तर आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्या शेतकरी मित्रांनी आपलं जे प्रोडक्ट आहे गन्ना मास्टरचं ऊसामधील मास्टर किट तर त्याचा ह्याच्यामध्ये वापर केला आहे. तर आपण जाणून घेणार आहे की त्याच्यामध्ये त्यांना फायदा किंवा तोटा काय झाला आहे ते त्यांच्याकडून जाणून घेणार. सर, आपण हे आमचं प्रोडक्ट आहे ते पहिलीच वेळ आहे वापरायची का ह्याच्या अगोदर पण तुम्ही वापरले? नाही सर, पहिलीच वेळ आहे. बरं, ह्याच्या अगोदर तुम्ही जे वापरत नव्हता त्यावेळेत प्लॉटची कंडिशन आणि आता सध्या दिसणाऱ्या प्लॉटची कंडिशन तुमच्या मते कसे आहे, त्या प्रॉडक्टचा रिझल्ट आहे किंवा नाही? म्हणजे प्रॉडक्टचा रिझल्ट असा सांगता येईल की याच्यामध्ये ना ग्रोथ दिसतंय. मग ग्रोथ दिसते, म्हणजे पूर्वी अशा पद्धतीची ह्या वयामध्ये ग्रोथ दिसायची नाही ते तुम्हाला आता दिसून येते. आता इथे तुम्हाला दिसेल पानांची जर तुम्ही लांबी जर बघितली तर साधारणतः पान एक तोडतो मी तुम्हाला दाखवतो. आता हे निघणारं पान आहे ते जवळपास 2.5 ते 3 फूट आहे हे तुम्हाला दिसेल आणि पानामध्ये ग्रीनरी दिसेल तुम्हाला चांगले आहे. याच्यामध्ये कुठलाही म्हणजे मायक्रोन्युट्रिएंट असतील किंवा NPK असतील ह्याची कमतरता तुम्हाला कुठंही दिसत नाही. म्हणजे ही ऊसामधली ही जी पांढरी शीर आहे ती एकदम व्हाईट आहे. म्हणजे हेच काय आहे तर हे निरोगीपणाचं एक लक्षण आहे. हे शीर पांढरे असणं म्हणजे ऊसातील एक निरोगीपणाचं लक्षण आहे आणि ह्या ऊसाची वाढ योग्य रीतीनं चालू आहे. ही लागवड आहे 17 नोव्हेंबरची. 17 नोव्हेंबरच्या तुलनेमध्ये ह्याची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. आता पुढच्या ह्याच्यामध्ये किटमधले आपल्या 3 फवारण्या राहिलेत आणि इथून पुढचं जे खताचं नियोजन आहे ते पण आपण याला सांगणार आहे. आता जो येणारा खताचा ढोस आहे तो हरभरा असल्यामुळे ह्याला अवजारांच्या साह्याने किंवा कुठलं इम्प्लिमेंट चालवता येणार नाही. त्याच्यासाठी खताचा डोस देताना हा ऊसाच्या बाजूनं देऊन ह्याच्यामध्ये थोडंसं असे मात्याड करून मजवून देणं याला पॉसिबल आहे, तसं मात्याड करणार आहे. तर आत्ताच्या डोसमध्ये ह्याला एकरी 2 बॅग 9-24-24, 1 बॅग पॉलिसल्फेट आणि 1 बॅग अमोनियम सल्फेट त्याच्यासोबत
दाणेदार कीटकनाशक त्याच्यामध्ये क्लोरो असेल, रिझंट असेल किंवा फर्टेर असेल, यापैकी एक एकरी 5 किलो या प्रमाणामध्ये ह्याच्या खताचा डोस आपण देऊन घेणार आहे. आणि तिथून पुढचं नियोजन आहे म्हणजे रिकवर असेल किंवा मास्टर केन असेल ह्याच्या फवारण्या पण आपण त्यांना सजेस्ट करणार आहे. इथून पुढचं जे नियोजन आहे ते आपण त्यांना वास्तु तंत्रज्ञानाच्या आधारेच करणार आहे. आणि भविष्यात ह्या परिसरातील शेतकऱ्यांचा ऊससुद्धा पूर्व हंगाममध्ये आपल्याला 60 ते आत्ता सध्या असणारा 55-60 टना शेतकरी पुढच्या काही दिवसामध्ये 70 ते 80 टनापर्यंत नक्कीच गेलेला आपल्याला बघायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपली टीम इतर म्हणजे पाठीमागं जेवढं दुर्लक्षित झाला हा भाग, तर येणाऱ्या काळामध्ये आपण फोकस देऊन ह्या भागावरती थोडंसं लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून आपण ह्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो.